ठाणे तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हूर या गावामध्ये भागोजी कोंडीबा सुंबे यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत चोरी केली असून या प्रकरणी पानेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागोजी कोंडीबा सुंबे हे महानगर बँकेतून निवृत्त झालेले आहे. त्यांच्या गावाकडील घरामध्ये घराचा कडी कोयंडा तोडत चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यांच्या घरातील बेडरूम मधील गोदरेजचे कपाट वाकवून त्याच्यातील सामानाची उचकापाचक केली व त्यातील रोख रक्कम 35,000 रुपये 60,000 रुपये किमतीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. सदर प्रकरणी भागोजी कोंडीबा सुंबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पानेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे काळपट्टी माळामध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे. तरी पानेर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपूर्वी हिवरे फाटा येथे शेळगे वस्तीवर चोरी झाली होती. मात्र त्याही चोरीचा अद्याप शोध लागला नसून ढवळपुरी बीटचे पोलीस हवालदार शिवाजी कदम हे या नियमित होणाऱ्या चोरांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे अशी चर्चा या गावांमध्ये चालू आहे. त्यामुळे चोरांच्या मुसक्या आवळण्यास पानेर पोलीस स्टेशनशी होतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. झालेल्या चोरीच्या प्रकरणात पानेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळक यांनी स्वतः लक्ष घालून चोरांचा झालेला सुळसुळाट दूर करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.